मित्रांनो, कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मायाळू भक्तांचे सहर्ष स्वागत. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका. जर तुमच्या मागं कुठल्या आडापिडा, साडेसाती, लक्ष्मी बांधांची अडा सोडणे प्रकार असो, करणे असो, भानामती असो, जर तुम्हाला कौल लावायचं असेल, देवाला प्रसाद लावून तुमच्या अडचणी बघायच्या असतील, तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे, काय आटी दिलेल्या आहेत त्या आटी वाचून मला कॉल करा. वान्यता नसला केला तरी चालेल, प्रॉब्लेम हा तुमचा असतो, माझा नाही, हे मात्र लक्षात ठेवा. चेडा गोटा असो, देवींचे शिपाई असो, देवींचे राखणदार असो, देवींचे मित्रांनो भक्त असो, अशी कुठेही माहिती तुम्हाला कुठेही भेटणार नाही, सर्च करून यूट्यूबवर देखील भेटणार नाही अशा माहिती देण्याचं कार्य हे मात्र शोध अस्तित्वाचं हे चॅनल करत असतं. गेरमाळ कशी करावी, गुरु कसा पावावा, नंतर त्याच्या व्यतिरिक्त अशा माहिती दिलेल्या आहेत, बारीक ना बारीक गोष्टीवरून जागृत करण्याचं आम्ही काम करत असतो आणि तुम्हाला सत्य काय असत्य काय हे सांगण्याचं आम्ही कार्य करत असतो आणि आम्ही ते सांगण्यासाठी झुंजत असतो. आमची माहिती वाढ वडिलांकडून असते, लोकांना आलेल्या अनुभवाकडून असते आणि आम्हाला प्रत्यक्ष अनुभव घडल्यावरून हे असते. काय पुजाऱ्यांकडून आम्ही माहिती घेऊन हे तुम्हाला देत असतो आणि जागृत करण्याचं आम्ही काम करत असतो. यूट्यूब चॅनलवर अशी कुणीही माहिती बारीक ना बारीक गोष्टीवर देत नसतं, त्याच्यावर माहिती देण्याचं कार्य हे मात्र शोध अस्तित्वाचं हे चॅनल करत असतं. जसं की आईसाहेबांचं गंगाळ असो, येडाईचं, आंबाबाईचा इतिहास असो, काळूबाईचा इतिहास असो, धावजी पाटलाचा इतिहास असो, अशा गुपित माहिती कुणीही दिल्या नाहीत, अशी गुपित माहिती रिसर्च करून रहस्य माहिती आम्ही देण्याचं कार्य, इतिहास सांगण्याचं कार्य आम्ही करत असतो मित्रांनो. म्हणूनच म्हणतोय, जर तुम्ही गेनमाळ करत असाल, तुम्ही गुरु बघत असाल, ज्या देवाची तुम्ही सेवा करत असाल, तर मित्रांनो माझे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये भरपूर असा प्रकाश देखील पडतो, हे मात्र लक्षात ठेवा. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मित्रांनो इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका. ज्ञानानं ज्ञान वाढत असतं मित्रांनो, हे मात्र लक्षात ठेवा. मित्रांनो, आजचा टॉपिक असणार आहे परशुराम कोण आहेत, कोणाचा अवतार आहे, परशुरामाची संपूर्ण माहिती काय आहे, किती रूप आहेत त्यांचे, काय रहस्य आहे त्यांच्या अवतारांचे, या टॉपिकवर आपण आज चर्चा करणार आहोत. संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या टॉपिकमध्ये परशुरामाच्या अवताराविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो. म्हणून सांगतो की शोध अस्तित्वाचं हे चॅनल खऱ्यावर माहिती देत असतं, खरंच सांगून मन जिकायचं काम करत असतं, हे मात्र लक्षात ठेवा. जर तुमच्या मागं आडापिडा, साडेसाती किंवा वाऱ्याविषयी समस्या असो, कुठली समस्या जर कौल लावून देवाला बघायचा असेल किंवा प्रसाद लावून देवाला बघायचा असेल, तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे मित्रांनो, आठी वाचून मला कॉल कधीही एनी टाईम तुम्ही करू शकता, हे मात्र लक्षात. रामाचे किती अवतार आहेत, कोणकोणते अवतार आहेत, चला तर आपण पाहूया. चला तर मित्रांनो व्हिडिओला मात्र सुरुवात करूया. परशुरामाच्या अवताराचे रहस्य पहिला आहे मित्रांनो, माता रेणुको क्षत्रिय तर पिता जगत अग्नि ब्राह्मण, त्यामुळे वर्ण शंकर होऊन शक्तिशाली संतान निर्माण झाल्याचे उदाहरण. समस्त पृथ्वी दान केल्यानंतर समुद्रातून बाण मारून चिंचोळा प्रदेश निर्माण केला तोच परमार्थ कोकण होय. मित्रांनो, ग्रह जगत अग्नि ऋषी चव्हाण दैत्य गुरु गुरु आचार्य परशुराम इत्यादी सर्व एकच कुळातील होत. परशुराम मात्र अविवाहित होते. चितेवर वात आलेली काही प्रेत जिवंत करून त्यांना ततावन केले, त्याचे आजचे महाराष्ट्र कोकणस्थ ब्राह्मण होत, हे मात्र लक्षात ठेवा. मित्रांनो तिसरा आहे, लहानपणीच पित्याच्या आज्ञेअनुसार मातेचा व बंधूंचा वध केला आणि नंतर पित्यांकडूनच वर घेऊन त्यांना सर्वांना जिवंत केलं, हे मात्र लक्षात ठेवा. मित्रांनो, रेणुका माता हीच सोंदती येथील यल्लम्मा आणि माहूरगडची रेणुका होय. मित्रांनो चौथा आहे, शिवांची उपासना करून परशु पारसा शस्त्र प्राप्त केले, मृत्यानंतर पातक देण्यासाठी ब्राह्मण पुत्र नदीवर स्नान केले, त्यामुळे नदी लाल लोहित झाल्याची कथा आहे, म्हणून ब्राह्मण पुत्रात केलेले स्नान गंगेसम पवित्र नाही, हे मात्र लक्षात. पाचवा आहे मित्रांनो, लंकापती रावण शस्त्र अर्जुन कार्तिक वीरे यांच्या कारावासातून परशुरामाने मुक्त केली, हे आहेत परशुरामाची शक्ती, हे मात्र लक्षात ठेवा. सहावा आहे मित्रांनो, सहशास्त्र अर्जुन कार्तिक वीर्य अर्जुनाने जगत अग्नि ऋषींची हत्या केली, माता रेणुका सती गेली, त्यामुळे क्रोधाने समस्त हेमवंशी सुशिष्ठ राजांना सहार चालवला, 21 वेळा पृथ्वी क्षत्रिय करणे, यात केवळ हेमवंशी सुशिष्ठ राजे होते, अन्य नाहीत, हे मात्र लक्षात ठेवा. मित्रांनो सातवा, बलिचिंतन हिंगलाज शक्तीपीठ येथे आदिशक्तीने राजांना बह्य देऊन परशुरामास सहशास्त्र भावण्याचा आदेश दिला. देवीस शरण येऊन परशुरामा तपस्येसाठी महेंद्रगिरी पर्वत नगमन झाले, हे आहेत परशुरामाची संपूर्ण कथा मित्रांनो. सातवा, राम अवतारात सीतेच्या जगाच्या सभेत परशुराम प्रकट झाले, शिव धनुष्य तोडण्यावरून तेथे लक्ष्मण परशुराम वाद पेटायची चिन्हे दिसू लागली, प्रभू
प्रभू श्रीराम यांनी दोघांना शांत करून आपल्या चारित्र व पराक्रमाने परशुरामाचे वर्ग हरण केले आणि अहंकाराचा नाश केला. द्वापर युगात भीष्म पितामह गुरु द्रोणाचार्य आणि कर्ण यांचे गुरु बनले. काशी राजकुमारी अंबा पुढील जन्मात श्री खिंडी हिला न्याय देण्यासाठी भीमावंशी युद्ध केले, पण भीमावंशच्या प्रदास्पन शास्त्र समोर पराभूत केले. कर्णास रामंत्र व भार्गवस्त्र विद्या दिली आणि कर्णाने खोटे बोलून विद्या पळवण्यामुळे त्याला शाप देखील दिला. गुरु आचार्य आणि अश्वधामाप्रमाणे जन्म ब्राह्मण वर्णात होऊनही आचरण अनेकदा क्षत्रिय वर्णाचेच केले. कृपाचार्य अश्वधामा आणि परशुराम दोघेही चिरंजीव आहेत हे मात्र लक्षात ठेवा. महेंद्रगिरी पर्वतावर जाऊन तपस्या करताना भगवान दत्तात्रय यांना गुरु केले आणि त्यांच्याकडून श्री विद्यात्रिय सुंदरी शक्ती ब्रह्म आणि हे सर्व म्हणजे स्वतः दत्तात्रय आहेत याविषयी परम आज्ञा प्राप्त केले. संभाजीपुरा रहस्य नावाचे प्रसिद्ध आहे आणि काढण्यास अतिशय अवघड आहे हे मात्र लक्षात ठेवा. कलयुगाच्या अंती विष्णूंचा दहावा अवतार भगवान कलिकेचे गुरु हे परशुराम बनतील आणि त्यास सर्व अस्त्र शस्त्र विद्या देतील असा उल्लेख वेदांच्या व भविष्यवाण्या पुराणात आढळून येतो. मित्रांनो, भरपूरपणे परशुरामाने वेगवेगळ्या रूपात अवतार देऊन उद्धार केला. जसं म्हणायला गेलं की माहूरगडच्या रेणुकाचा म्हणजेच की मित्रांनो यल्लम्माचा देखील परशु बाळ हे मुलगा होता. तसंच मित्रांनो अंबाबाईचा येडाईचा देखील मी असं सांगतोय मित्रांनो असू शकतो, परशु बाळांचा देखील तिथं अवतार असू शकतो. पण मित्रांनो काय काय वेळेस कसं झालं, काही देवी देवतांचे म्हणा काही सिद्ध पुरुषांचे कुठेही इतिहास जेवढे आढळून आले नाहीत किंवा मोठमोठ्या त्यांचा उल्लेख आढळून आला नाही, म्हणून काय ग्रंथ मित्रांनो दाबले गेलेले आहेत, काय पुस्तकं दाबले गेलेले. तसं मित्रांनो आपला काळ हा खूप जुना आहे, किती तर जुना आहे. इथल्या या भारतामध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये मित्रांनो मुघल होऊन गेले, असे काही मित्रांनो युद्ध करणारे लोक युद्ध करून गेले, इंग्लंडच्या लोकांनी इंग्रजांनी आपल्यावर राज्य करून गेलं. काय ग्रंथ असतील जसे की जुने ग्रंथ नीलावंती ग्रंथ म्हणा काय काय असे मोठमोठ्याले ग्रंथ काय काय इतिहास मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातून ह्या महाराष्ट्रातून भारतातून पळवून नेलं, इंग्लंडला नेलं. मित्रांनो काही आजला भारत हा खूप जुना आहे, आपली संस्कृती हा खूप जुने, आपला इतिहास जुना आहे, पुराणामध्ये आहे मित्रांनो. अजून काय काय लोकांनी जपून देखील ते इतिहासाचे पुस्तक हे मात्र ठेवलेले आहेत मित्रांनो, हे मात्र लक्षात. तसंच मित्रांनो काही देवी देवतांचा इतिहास देखील काही आपल्याला कळून आढळून आला नाही. तर मित्रांनो अंबाबाईचा रेणुका मातेचा किंवा यल्लम्मा देवीचा जो परशुबाळ आहे तोच परशुबाळ देखील हाच असू शकतो असा माझा दावा आहे मित्रांनो, हे मात्र लक्षात ठेवा. पण मित्रांनो आपल्या अंबाबाईचा देखील परशुबाळ आहे, तसंच मित्रांनो येडाईचा देखील परशुबाळ आहे. आज देखील त्याला पुजलं जातं, त्याला काय असेल ते मान देखील दिला जातो, हे मात्र लक्षात ठेवा. तर मित्रांनो येडाईचा किंवा अंबाबाईचा परशुबाळाचाच म्हणजेच की परशुरामाचाच अवतार असेल असं मित्रांनो कुठल्याही ग्रंथांमध्ये आढळून तर आलेलं नाही आहे मित्रांनो, पण मी जस्ट तुम्हाला असं सांगतो असू शकतो किंवा नाही पण असू शकतो, हे मात्र लक्षात ठेवा. तर मित्रांनो आज तुम्ही पाहिलंच की परशुरामाचे किती अवतार होऊन गेले मित्रांनो, आणि परशुबाळांचे अवतार झाल्यानंतर परशुबाळ हे मित्रांनो पुन्हा देखील म्हणजेच की कलयुगाच्या अंती देखील त्यांचा अवतार होणार आहे आणि ते अवतार देखील परशुराम घेणार आहेत, हे मात्र लक्षात ठेवा. जसं की आपण अंत झाल्यानंतर मित्रांनो विष्णूंचा दहावा अवतार देखील आपल्या ह्यामध्ये प्रकट होणार आहे, काय काय असे मूवी देखील आढळून येतात, काय ग्रंथ वेदांमध्ये पण देखील आपण पाहू शकतो मित्रांनो. हे अशा काही गोष्टी आहेत, भरपूर आपला इतिहास हा जुना आहे मित्रांनो. पण तुम्हाला परशुरामाच्या अवताराविषयी संपूर्ण माहिती कळली असेल मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, जर तुम्हाला माहिती संपूर्णपणे कळली असेल, तर मित्रांनो लवकरात लवकर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका. मित्रांनो असा इतिहास कुणीही तुम्हाला सांगणार नाही, असा इतिहास सर्च करून अभ्यास करून सांगायचं काम मात्र शोध अस्तित्वाचं हे चॅनल करत असतं. आणि तुम्हाला बारीक ना बारीक गोष्टी कळाव्यात आणि तुम्ही जागृत होण्यासाठी किंवा तुम्हाला इतिहासाचे पन्ने पाठ होण्यासाठी आम्ही सांगत असतो आणि तुमच्या डोक्यामध्ये प्रकाश पाडण्याचं आम्ही काम करत असतो. तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित राहायला नाही पाहिजे, भरपूर तुम्हाला माहिती प्राप्त होण्यासाठी आम्ही झुंजत असतो आणि तुम्हाला देवाधिकांविषयी आराध्यांविषयी सांगण्याचं आम्ही काम करत असतो मित्रांनो, हे मात्र लक्षात ठेवा. मित्रांनो भरपूर असे अवतार बी होऊन गेले म्हणजेच की परशुबाळाचे अवतार होऊन गेले लक्ष्मीचे, जसंच की मित्रांनो परशुबाळांचे एकाच कुलातले आहेत, हे मात्र लक्षात ठेवा. मित्रांनो सांगायचा इतिहास एवढाच आहे, दाखवायचा इतिहास एवढाच आहे की तुम्हाला त्या इतिहासाविषयी माहिती झाली पाहिजे, सर्व इतिहास तुम्ही समजून घेतला पाहिजे, हे मात्र लक्षात ठेवा. रेणुका मातेचा असो किंवा सोंदती यल्लम्माचा माहूरगडच्या रेणुकाचा असो, ते म्हणजे परशुराम हा मुलगा आहे, हे मात्र लक्षात ठेवा. ते देखील मित्रांनो त्यांचा अवतारच म्हणावं लागेल, हे मात्र
लक्षात ठेव. असे त्यांचे अवतार आहेत मित्रांनो. आणि पृथ्वीच्या युगाचे अंती विष्णूंचा 10वा अवतार भगवान कल्कीचे गुरु हे परशुराम बनतील. लक्षात ठेवा, कल्कीचे गुरु हे फक्त आणि फक्त परशुराम बनतील. आणि त्या सर्व शस्त्र यस्त्र विधी विधान उल्लेख हे आढळून आपल्या भविष्य पुराणामध्ये देखील आढळून येतो. आणि भविष्यवाण्यात देखील आपल्याला हे सगळ्या गोष्टी आढळून येत असतात मित्रांनो. हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो, आजचा टॉपिक इथंच संपला. ज्यास मी सर्च केली माहिती मला प्राप्त झाल्या, जेवढे काही मला ज्ञान भेटलं ते ज्ञान मी तुम्हाला दाखवून दिलं की परशुरामाचे किती अवतार होऊन गेले आणि पुढचा देखील त्यांचा अवतार होऊन जाणार आहे. हे मात्र लक्षात ठेवा. हा व्हिडिओ आवडल्यास लवकरात लवकर लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका. जर तुम्हाला कुठली आडापिडा साडेसाती दलिंद्री तुम्हाला लागली असेल, जर तुमच्या धंद्या पाण्यात बरकत येत नसेल, कुठले बांधा असेल, भूत बांधा, करणी बांधा, पिशाचे बांधा, श्रद्धा काय, अंधश्रद्धा काय, जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, जर तुमच्या मागचा आडापिडा तुम्हाला बघायची असेल, तुम्हाला कौल लावून बघायचा असेल किंवा देवाला प्रसाद लावून बघायचा असेल, तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे. काय आटी दिलेल्या आहेत त्या आटी वाचून मला कॉल करावा. तुमच्या योग्य प्रमाणे द्यावाला कौल लावून बघितलं जाईल. आणि सत्य सांगण्याचा माझा धंदा मी नाही कुणाचा मंदा. जे सत्य आहे ते सत्य सांगून मी मन जिकत असतो. आणि सत्य सांगायला मी लाजत नाही आणि भेद देखील नाही. हे मात्र लक्षात ठेव. जर तुम्हाला कौल घेऊन द्यावाला बघायचा असेल किंवा द्यावाला प्रसाद लावून बघायचा असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे. काय आटी दिलेल्या आहेत त्या आटी वाचून मला कॉल करावा. अन्यथा नसला केला तरी चालेल. प्रॉब्लेम हा तुमचा असतो, माझा नाही. हे मात्र लक्षात ठेवा. जर व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो कमेंट देखील करा. आई राजा उदे उदे सदानंदीचं उदे उदे लिहायला मात्र विसरू नका. बोल मांडरच्या काळूबाईचं चांगलं, सुरूरच्या दाऊजी पाटलाचं चांगलं लिहायला मात्र विसरू नका. जर तुम्ही कुठल्या देवी देवतांची भक्ती करत असाल चांगलं किंवा उद उद लिहायला मात्र विसरू नका मित्र. मला काय माहिती नसेल मित्रांनो त्याच्यावर लवकरात लवकर व्हिडिओद्वारे मला कमेंट करा. लवकरात लवकर त्या टॉपिकवर रिसर्च करून अभ्यास करून लवकरात लवकर व्हिडिओ बनवण्याचं कार्य देखील शोध अस्तित्वाचं हे चॅनल काम करत असतं. हे मात्र लक्षात. तर मित्रांनो पुन्हा एकदा नक्की भेटूया नवीन टॉपिकवर. असेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. वेगवेगळ्या व गुपित माहिती रहस्य जाणून घेण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका. जय कालेश्वर.